म्हणजे राज्याचे एक मंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे तुम्हाला कळलं मी तुम्हाला काय विचारणार आहे ते निरंजन डावखेरे यांनी राष्ट्रवादी सोडली ते भाजपमध्ये गेले याचे साक्षीदार ठाण्याचे एक नेते म्हणून तुम्ही होतात तुम्ही उत्तर द्या निरंजन देत नाहीयेत निरंजनने सांगितलं तेव्हाही जेव्हा प्रवेश घेतला तेव्हाही सांगितलं की पवार साहेबांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये काहीच श्रद्धा आहे प्रेम आहे सगळं आहे परंतु स्थानिक पातळीवर जे काय काम करायला त्यांना अडचणी होत होत्या त्या ठिकाणी पक्षामध्ये राहून जे काही कुरघोडीचं राजकारण काही लोक करत होते याला कंटाळून निरंजन गेलेलं आहे तिकडे त्यामुळे निरंजनचा निर्णय योग्य आहे एकनाथ शिंदे आता त्यावेळेस त्यांनी सांगितलंय ठीक आहे या वादावर मी इथेच पडदा पाडतो नाही तर निरंजन म्हणतील मी जेव्हाही जी चोवीस तासवर वर अशी आल्यापासून येतोय तेव्हा ते मला अडचणीतच पकडतायत नाही नाही तसं काही तस नाही तुम्ही आमदार आहात तुमचा मान आम्ही ठेवलाच पाहिजे एकनाथ शिंदे मला असं वाटतं की हा जो जल्लोष तयारी असूनही होत नाही आहे भाजपच्या कार्यालयामध्ये याचं एक प्रमुख कारण शिवसेना आहे शिवसेनेची टॅली किंवा शिवसेनेचा आकडा नेमका कितीवर पोचतो याकडं भाजपचं लक्ष आहे आणि तो आकडा जर सत्तर का सत्तरच्या वर गेला किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचा आकडा कंबाईन आकडा वाढला आणि शिवसेनेच्या मनात काही वेगळं आलं तर मग काय अशी धाकधूक भाजपला लागली आहे बघा महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिलेलं आहे त्यामुळे कौल हा लोकांचा महायुतीला आहे हे स्पष्ट झालेलं आहे ठीक आहे आता हे शेवटच्या आता राऊंड अजून सुरू आहेत त्यामुळे आताच आकड्यावर बोलता येणार नाही परंतु बहुमत जनतेने महायुतीला दिलं हे तर स्पष्ट आहे शिवसेनेला जर का स्वतःचा मुख्यमंत्री करायचा असेल तर भाजपकडनं मुख्यमंत्री मानाल भाजपकडनं मुख्यमंत्री मागाल की शिवसेना वेगळा विचार करेल नाही आपण राष्ट्रवादीला बाहेरून सपोर्ट घेतला असा काय विचार करेल या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो एकनाथ खडसे मी वारंवार म्हणतोय की तुम्ही माजी मंत्री माजी मंत्री किंवा विद्यमान मंत्री पण तर मी तुम्हाला माझी विरोधी पक्ष नेता सुद्धा म्हटलं पाहिजे मला आठवत आहे नोव्हेंबर दोन हजार ची निवडणूक झाली निकाल आल्यानंतर सुरुवातीचे एक दोन महिने तुम्ही विरोधी पक्ष नेता होतात विधानसभेचा त्यानंतर मंत्री झालात म्हणजे पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्ष नेता हा गटवला होता आणि त्याला मंत्री केलं होतं म्हणजे गटवला म्हणजे तुम्हाला एकट्यालाच नाही तुमच्या पक्षाला सुद्धा गटवलं होतं भाजपनं आणि सत्तेत घेतलं होतं तसं काहीस आता होऊ शकतं का म्हणजे विरोधी पक्षाच्या किंवा विरोधी पक्ष नेता वगैरे नाही पण मी शिवसेनेला जर का स्वतःचा मुख्यमंत्री करायचा असेल मी मला का। मला उद्धव साहेबांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या पूर्णपणे चोख बजावल्या विरोधी पक्षनेता देखील मी होतो त्यावेळेस देखील संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता मी थोड्या कमी कालावधीत आणि मंत्री झाल्यानंतर मंत्रीपदाची जबाबदारी दिली तेही जबाबदारी मी आपल्या सगळ्यांना माहीत आहे नागपूर मुंबई समृद्धी मार्ग असेल इथे इतर प्रकल्प असतील त्यामुळे जी जबाबदारी पक्षप्रमुख देतात ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम करतो आणि या बाबतीमध्ये देखील तुम्ही जे विचारताय तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत या बाबतीमध्ये साहेबच निर्णय घेतील आणि एक एक प्रश्न विचारू शकतो त्याचं उत्तर तुम्ही वैयक्तिक पातळीवरती देऊ शकता मी तुमचं व्यक्तिमत व्यक्तिगत मत विचारतोय व्यक्तिगत मत विचारतोय की ज्या पद्धतीचा निकाल पुढे येऊ पाहतोय सध्या मतमोजणी सुरूच आहे हे तरी सुद्धा मतमोजणीच्या फेऱ्या ह्या दहाच्या वेळी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर पूर्वीपेक्षा वाढली आहे असं वाटत नाहीये बघा या बाबतीमध्ये मी तुमच्या समोर जरी आता मंत्री असलो तरी सुद्धा मी सर्वप्रथम एक शिवसैनिक आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आपण पाहताय मला ओळखताय त्यामुळे पक्ष, आमच्या पक्षामध्ये जो निर्णय पक्षप्रमुख घेतात त्याची पूर्णपणे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं आणि या पुढे करेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या मनातल्या त्यावर मी भाष्य करू शकत नाही आणि तुम्हाला निरंजन डावखऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे भाजपचे आमदार म्हणून निरंजन डावकरे भाजपचे आमदार म्हणून तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा ना मला ब्रेकमध्ये सांगत होतात तुम्ही की नाही एकनाथ एकनाथ एकना शिंदे ठाण्यात वेगळं बोलतात नाही नाही बिलकुल नाही शिंदे साहेब जे ठाण्यात बोलतात तेच आता स्क्रीनवर बोलत आहेत त्याच्यामुळे आशिषी तुम्ही आमच्यामध्ये कुठलाही दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका एकनाथ शिंदे बघा ते ब्रेकमध्ये मला हेच सांगत होते एकनाथ शिंदे आहेत नाही नाही करू नका बोलतात आणि तुमच्या समोर तिसरंच बोलतात नाही नाही तुम्ही करू नका निरंजनला ओळखतो मी आणि आशिषजी तुम्हालाही ओळखतो त्यामुळे दोघांनाही मी ओळखतो तुम्ही आमच्यामध्ये काही ठीक आहे ठीक आहे सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी विरोधी पक्ष नेते, विद्यमान मंत्री